छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर गेले आणि अनेक चर्चांना उधाण आलं. भुजबळ पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हा प्रश्न सर्रासपणे विचारला जाऊ लागला. पण भुजबळांची कितीही इच्छा असली तरी भुजबळांना शरद पवार पक्षात घेणार नाहीत. मग ही भेट का होती? आरक्षण सामंजस्यासाठी होती का अन्य काही कारणं होती? भुजबळांचं राजकीय भविष्य काय? निवडणुकीत भुजबळ निवडून येतील की नाहीत? छगन भुजबळ पुन्हा आमदार होणार की नाहीत? चला समजून घेऊयात. बारामती इथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान मेळाव्यामध्ये छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावरून पवारांवर टीका केली आणि दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ हे पवारांच्या भेटीला गेले. तीही भेट पूर्वनियोजित नसताना. याचा अर्थ केवळ भुजबळांच्या मनात आलं म्हणून ते भेटीला गेले का? तर तसं नाही आहे. राजकारणात काहीही सहज घडत नसतं, त्यामागे बरीच कारणं असतात. मुळात बारामतीत भुजबळांनी शरद पवार यांच्यावर टीका केली ही सुद्धा सहज नाही आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे भुजबळांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळं ती टीका आणि आजची भेट ही सहज नाही. यामागे अनेक कारणं आहेत. आपण या भेटीमागची प्रमुख 5 कारणं समजून घेऊयात. 1. मराठ्यांचा राग. महायुतीत सगळ्यात जास्त वैयक्तिक नुकसान कुणाचं होणार? तर त्यात वरती नाव आहे छगन भुजबळ यांचं. मराठा आरक्षणाच्या वेळेस ओबीसी नेते असल्यामुळं छगन भुजबळांनी ओबीसी समाजासाठी मोर्चे काढले, ओबीसींची बाजू घेतली. ते साहजिकच होतं. मात्र त्यामुळं छगन भुजबळ मराठ्यांसाठी विलन बनलेत. मराठ्यांचा भुजबळांवर राग आहे. त्यात जरांगे विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळांविरोधात मोहीम उघडणार हे नक्की आहे. त्यामुळं लोकसभेत बीडमध्ये जे झालं ते येवल्यात होऊ शकतं, भुजबळांचा पराभव होऊ शकतो असं अनेक राजकीय अभ्यासकांचं सुद्धा मत आहे. 2. कुणीही कितीही म्हटलं तरी शरद पवारांच्या पक्षात छगन भुजबळ प्रवेश करणार का? तर ते शक्य नाही किंवा तसं होणं शक्य नाही आहे. कारण एवढ्या एका कारणासाठी छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जाणं शक्य नाही आहे. भुजबळांना पक्षात घेण्यासाठी शरद पवार हे सुद्धा तयार होणार नाहीत. निदान विधानसभा निवडणुकीआधी तरी नाहीच नाही. सध्या तरी भुजबळांसाठी मवियाची वाट ही बंद आहे. 3. महायुतीमध्ये भुजबळ एकटे पडलेत का? तर लोकसभा निवडणुकीत मराठ्यांचा बसलेला फटका लक्षात घेता भुजबळ एकटे पडू शकतात. या उलट ओबीसी नेत्यांनीही मोर्चे आंदोलन करायला सुरुवात केली आहे. हवेनं मार्ग बदलला तर छगन भुजबळ हे केंद्रस्थानी सुद्धा येऊ शकतात. 4. राष्ट्रवादी पक्षचिन्हाचा निकाल विधानसभा निवडणुकीआधी लागला आणि तो जर शरद पवारांच्या बाजूनं लागला तर भुजबळच नाही तर अजित पवारांच्या अनेक आमदारांचे धाबे दणांतील पूर्ण पक्षसुद्धा एकत्र होऊ शकतो. अजित पवारातील अनेक आमदार हे शरद पवार यांच्या पक्षात जाऊ शकतात. कारण अजित पवारांच्या अनेक नेत्यांचे घोटाळे त्या फाईली आता हळूहळू बंद होऊ लागल्यात. आणि 5. भुजबळांचं राजकीय भविष्य काय असेल? तर त्याचं साधं उत्तर आहे, काही व्यक्ती या अशा असतात की त्यांना इग्नोर करता येऊ शकत नाही. तसं छगन भुजबळ हे आहेत. भलेही समजा त्यांचा विधानसभेला पराभव झाला तरी ते राजकारणाच्या आखाड्यातून बाहेर पडणार नाहीत. विधानसभा नाही तर विधान परिषदेवर येतीलच. आणि छगन भुजबळ त्यांची ओबीसींची बाजू मांडत राहतील. कारण हे केवळ छगन भुजबळ हे एकटे ठरवत नाहीत, ही पक्षाची भूमिका असते. फक्त चेहरा भुजबळांचा असतो. त्यामुळं काहींना वाटतंय छगन भुजबळांचं राजकारण संपलंय का? तर तसं होणार नाही. छगन भुजबळ हे राजकारणात राहतील. शेवटी एकच लक्षात ठेवा, राजकारणात काहीच विनाकारण घडत नसतं. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. बऱ्याच गोष्टी ह्या ठरवून केलेल्या असतात आणि अशा अनेक गोष्टी असतात त्यामध्ये तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करेल असं सुद्धा ठरलेलं असतं. तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.